आपण बघतोय बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरे यांची काही वेळामध्ये सभा सुरू होईल. वर्षा गायकवाड आत्ता बोलत आहेत. काँग्रेस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेलं होतं. पुनर्विकास धारावीचा सरकारनंच करावा अशी मागणी उबाठा गटानं केली आहे आणि सर्वपक्षीय मोर्चा आज काढण्यात आला. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आलेले आहेत. मी काल पण विधानसभेमध्ये भाषण केलं आणि मागील काळात सुद्धा मी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की ज्या तऱ्हेने आपल्याला मित्राला फायदा पोचवा म्हणून टेंडर कसं बदललं गेलं आणि टेंडरच्या माध्यमातून ते टेंडर बरोबर अडाणींना देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. मधल्या काळामध्ये TDR घोटाळा आला, मोठ्या प्रमाणामध्ये FSI देण्याच्या गोष्टी बोलल्या गेल्या, म्हणजे 7 ते 8 पटीने धारावीच्या क्षेत्रफळावर TDR देण्याचं काम झालं. आणि जसं मी काल सांगितलं की 1 लाख करोडपेक्षा सुद्धा जास्त फायदा त्या ठिकाणी देण्याचं काम झालं. जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो मग बोलणार की हे लोक धारावीच्या विकासाच्या विरोधी आहेत, यांना धारावीचा विकास नकोय. अरे आम्हाला तर धारावीचा विकास हवाय, पण आम्ही राज्य सरकारकडे ती अपेक्षा करतो की राज्य सरकारने आमची जबाबदारी घ्यावी. तुम्ही 80 SPU मध्ये 80% शेअर तर अडाणींना दिले, 20% शेअर हे जे आहे ते राज्य सरकारकडे. सर्व अडाणी करणार, त्यानंतर त्याची स्कूटनी अडाणी करणार, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन अडाणी करणार, त्यासाठी एक स्पेशल पोलीस ऑफिसर देण्याचं काम तुम्ही त्यांना केलेलं आहे. म्हणजे ही धारावी डेव्हलपमेंट ही कोणासाठी चाललेली डेव्हलपमेंट आहे, ही पूर्णपणे अडाणींना चाललेली असं आमचं म्हणणं आहे. या देशाच्या इतिहासामध्ये जी सरकारी जमीन दिसते, आमचं दुर्भाग्य म्हणा किंवा आमचं सौभाग्य म्हणा, आम्ही BKC च्या बाजूला राहतो आणि BKC च्या बाजूला राहिल्यामुळे एक्सटेन्शन ऑफ BKC करायचं, स्वतःचे मॉल उभारायचे, मोठ्या मोठ्या 5-स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं, ही योजना ह्या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणून आम्ही हा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम करत आहोत. कोणत्या अधिकाराने तुम्ही 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याबद्दल बोलताय? म्हणजे 1 लाख कुटुंब तुम्ही बाहेर पाठवणार? अहो धारावी आम्ही बनवली आहे, जमीन आमची आहे, आमच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे, तुमच्यासाठी आम्ही नाही ठेवलेली आहे धारावी. अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये आम्हाला स्क्वीज करायचं आणि बाकीच्या ठिकाणी तुमची डेव्हलपमेंट करायची. तुमच्यासाठी GR काढले जातात, तुमच्यासाठी DC रूल बदलले जातात, काय केलं जात ते सांगा. एक दिवस एक डिपार्टमेंट दुसऱ्याला देताना तुमची वर्क ऑर्डर काढली जाते, अशी तुमची ताकद काय? अडाणींनी मुंबईसाठी काय केलंय माझा पहिला प्रश्न आहे. एअरपोर्ट घेतला, पोर्ट घेतले, LIC घेतला, बँका घेतला, आता तुमची अंदाजन आमच्या धारावी राही? पण तुम्ही मी सांगू इच्छिते की धारावी तुम्ही समजताय तशी धारावी नाही, एकटेने लढणारी धारावी आहे आणि धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येणारी धारावी आहे. जसं असं बोललं, प्रश्न विचारले मी, तर मला तर साहेब कळत नाही, मी अडाणींना प्रश्न विचारते तर भाजप का उत्तर देते? हा प्रश्न तर अडाणींना विचारतोय, भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करा असं आमचं सरकारला म्हणणं आहे, पण प्रश्न विचारले की लगेच सरकार येतं. अरे तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात. BKC मैदानावर सभा सुरू आहे. काही वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा या सभेला संबोधित करतील. त्यांच्या नेतृत्वास आज मोर्चा काढण्यात आला होता. धारावीचा पुनर्विकास सरकारनं करावा अशी मागणी आहे. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. मात्र आत्ता आपण थेट प्रक्षेपण बघतोय. खूप मोठ्या संख्येने धारावीकर या मोर्चात सहभागी झाले होते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते. उबाठा गटाच्या या मोर्चामध्ये नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं. वर्षा गायकवाड आता व्यासपीठावर बोलत आहेत.